हाय, कसे आहात बालमित्रांनो? मराठी पेबल्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण जी कविता म्हणणार आहोत त्या कवितेचं नाव आहे खार बाई खार नाजूक नार. खार माहिती आहे ना सगळ्यांना, खारुताई. चला तर मग बघूया काय गंमत आहे. खार बाई खार नाजूक नार, शेपूट सुंदर झुबकेदार. खार बाई खार नाजूक नार, शेपूट सुंदर झुबकेदार. खार बाई खार भितरी फार, खार बाई खार भितरी फार. क्षणात होते नजरे पार, खार बाई खार भितरी फार. क्षणात होते नजरे पार, खार बाई खार चपळ फार. खार बाई खार चपळ फार. चाहूल लागतात झाली पसार, चाहूल लागतात झाली पसार, चाहूल लागतात झाली पसार. आपण आत्ता जे गाणं शिकलो त्या गाण्यामध्ये कोण होतं बरं? खारुताई होती ना. आणि खारुताईची शेपटी तुम्ही बघितलीत कधी? केवढी झुपकेदार असते. झुपकेदार म्हणजे भरपूर केस असतात त्याच्यात, बरोबर आहे. आणि ती खारुताई एवढी चपळ आहे, एवढी चपळ असते की तुम्ही जरा सुद्धा झाडाच्या इथे जवळ गेलात तर ती पटकन पळून जाते. ती काय करते? पटकन झाडावर चढते आणि पळून जाते. आणि ती थोडीशी भित्री पण असते. हं, काही काही मुलं, छोटी छोटी मुलं खारुताई दिसल्यावर जातात तिला धरायला. तर ती काय करते? जोरात 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 झाड चढते आणि झाडाच्या बुंध्यावर जाऊन बसते. बघा हा आता. खार बाई खार नाजूक नार, खार बाई खार नाजूक नार. शेपूट सुंदर झुबकेदार, शेपूट सुंदर झुबकेदार. खार बाई खार भितरी फार. क्षणात होते नजरे पार, क्षणात होते नजरे पार. खार बाई खार चपळ फार, खार बाई खार चपळ फार. चाहूल लागतास, चाहूल लागतात झाली पसार, चाहूल लागतात झाली पसार.